सिंगरी स्पीच हा टॉपिक घेतोय आणि सगळ्यांनी लक्ष द्या जरा बारकाईनं थोडं नाही आता पण टाकली ना आता टाकली अरे सांभाळून कवर घ्यायचं मला तुम्ही मला पागल करून टाकताल तुम्ही सांभाळून घ्यायला म्हणजे मी मी जर वेळ झालो तर तुम्हाला काय तुम्हाला काय का करू सांभाळून मी आज जर तुम्ही जर मला जर मानशील त्रास जर दिला तर कसं व्हायचं मला सांग म्हणी टाकल्यात एकदम पूर्णपणे व्यवस्थितरित्या म्हणी टाकल्यात आणि त्या पण एकदम ऑड आणि वेगळ्या म्हणी टाकल्यात तुम्हाला रेग्युलर टाकलेच नाही तर म्हणी म्हणी आपल्या दररोजचे जे आहेत का, का सगळं अलवासा यात आहेतच ठीक आहे लक्ष द्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामच पाहिजे जा। आता जर ज्याला डायरेक्ट एन डायरेक्ट स्पीच शिकायचं आहे त्यांनी फक्त दोनच मिनिटं माझ्याकडे लक्ष द्यायचंय सगळ्यात पहिली गोष्ट वाक्याच्या शेवटी फुलस्ताप पाहायचा बोलणारा जर भूतकाळात बोलत असेल तर पुढचं वाक्य भूतकाळीच पाहिजे बोलणारा वर्तमान काळात किंवा भविष्य काळात जर बोलला पुढचं वाक्य आहे त्याच काळात पाहिजे जो काळ आहे तोच पाहिजे बोलणारा भूतकाळात बोलला तर पुढचं वाक्य भूतकाळात आणि बोलणारा जर वर्तमान काळात किंवा भविष्यकाळ बोलला तर पुढच्या वाक्याच्या काळात बदल नाही त्रिकाल सत्य मनीष सुविचार शास्त्री नियम यांचा काळ वर्तमान काळ पाहिजे वर्तमान काळ एका जागी दोन कंजंक्शन नसतात जस टू आणि दॅट व्हाट आणि दॅट हे असं कधी नसतं पुढचं वाक्य स्वल्पविराम अवतारांची व प्रश्नचिन्ह काढून टाकून प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे बाकीच्या सर्व विधानार्थी बदल विधानार्थी वाक्याप्रमाणेच करावे क्रियापद नेहमी करत्यानंतर असते जर तुमचं वाक्य असं असेल ईज ही किंवा हॅड ही वाक्य डायरेक्ट चुकलं ही ईज किंवा ही हॅड अशा प्रकारे तुमच्या वाक्यात करता सुरुवातीला वाक्या पाहिजे नंतर तुमचं वाक्य ठीक आहे ही इज अँड ही हॅड वाक्याचा कर्ता आणि त्याच्यानंतर तुमचा हे हेल्पिंग वर पाहिजे कर्त्याच्या आधी हेल्पिंग वर नको आहे मुद्दे नीटेट लक्षात ठेवा आता आपण एक एक वाक्य घेऊया एक एक वाक्यामध्ये पहिलं वाक्य ॲसरेटिव्ह सेंटेन्स ऍसरटिव्ह सेंटेन्स काय असतं वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो अवतरण चिन्हामध्ये अवतरण चिन्हात आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतं याला काय म्हणतात सांगा तुमचं विधानात हे वाक्य म्हणतात मग विधानार्थी वाक्यात जर ऐकणारं जर असेल ऐकणारं जर असेल तर सेडचं टोल्ड होतं नसेल तर सेडचं सोडच होतं सेड टूचं टोल्ड होतं सेचं सेज होतं सेचं टेल होतं सेचं सेजच होतं सेज आणि टेल्स आता हे इकडं जाईल तसं इकडं आता महत्त्वाचा मुद्दा जर ऐकणारा जर ऐकणारा जर असेल तर आशे बदल होतात ऐकणार नसेल तर आशे बदल होतात म्हणजे ऐकणारा नसेल तर हा बदल आणि ऐकणारा नसल्यास असेल ऐकणारा असेल तर असा बदल म्हणजे सेड किंवा सेड टूचं टोळ होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस वाक्याची सुरुवात कंजंक्शनने होते आणि वाक्य शेवटी फुलस्ताप वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि वाक्य शेवटी फुलस्ताप असतो त्या वाक्यात तुम्हाला वाक्य जोडण्यासाठी दॅटचं वापरावं लागतं दॅट इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग व्हर बरोबर टू नसते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही डायरेक्ट स्पीचमध्ये डायरेक्टमध्ये टू घेऊ शकता पण इनडायरेक्टमध्ये तुमचं टू नसतं चिधा संपला विषय विध विशेष नाही सेड टू टोल्ड नसत ते कंजंक्शन दॅट असतं स्वल्प विराम काढून टाकायचा जर रिपोर्टिंग व्हर्ब तुमचं वेगळ्या प्रकारचं असेल थॉट बिलिवूड वगैरे तर तुमचं रिपोर्टिंग व्हर्प बदलत नसतं तसं असतं मग डायरेक्ट इंग्रज स्पीच काय दोन वाक्य एकत्र जोडायचे कंजंक्शन दॅट वापरायचं बोलणारा भूतकाळ पुढचं वाढ पुढचं वाक्य भूतकाळ करायचं आता या या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मुद्दा पा आपला प, एक एक मुद्दा आपण पाहूया त्यानुसार उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा वाक्याच्या शेवटी फुलस्ताप पाहिजे फुलस्ता झालं आहे वाक्यात ऐकणारा जर असेल वाक्यात जर ऐकणारा जर असेल तर सेडचं होत से अस आणि वाक्यात ऐकणारा जर नसेल तर त्या ठिकाणी तुमचं सेडचं सेडच से, से राहत असतं आता ह्या वाक्याकडं पाहायचं आणि मला सांगायचं यातलं कोणतं वाक्य चुकीचं चुकी आहे वाक्यात ऐकणारं नाही म्हणजेच वाक्य कोणतं चुकीचं आहे तेवढं सांगायचं मला चुकीचं वाक्य सांगा उत्तर सांगू नका सांगून ठेवतो पहिलं वाक्य चुकीचं हे आता वाक्याचा काळ भूतकाळे भूतकाळे कंजंक्शन तुमच्या वाक्यात दॅट वापरायचं आहे आता वाक्य विधान मग विधानासाठी कंजंक्शन असतं दॅट वाक्य आहे विधान्थी विधानार्थी वाक्यात असतं कंजंक्शन दॅट तर एक वाक्य चुकी आहे तेवढं सांगा दॅटवरून एक वाक्य चुकी ते उत्तर सांगा चला दॅटवरून एक वाक्य चुकीचं इथं दॅट असतं इथं तुमचं चुकीचं झालं ही सेड दॅट द मॅन हॅड बिन कमिंग आणि ही सेड दॅट द मॅन हॅव बीन कमिंग वाक्यात तुमच्या भूतकाळ जर आहे आता उत्तर सांगा दोन आणि तीन मध्ये उत्तर सांगायचं दोन आणि तीन मध्ये उत्तर सांगायचं दोन आणि तीन मधलं उत्तर सांगायचं उत्तर किती क्रमांकाचं येऊ शकतो तुमचं मग या ठिकाणी भूतकाळ जर आहे वाक्याचा तर तुमच्या वाक्यात हॅव आणि हॅड हॅव इथं हॅज मॅनच्या समोर हॅव हॅ हॅज येणारच नाही पहिली गोष्ट इथं हॅड पाहिजे होतं चुकलं आहे तुमचं दोन नंबरचं उत्तर आहे आता डब्ल्यू एस क्वेश्चन आता महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस व्यक्ती भूतकाळात बोलते त्यावेळेस त्याने त्या प्रसंगाशी निगडीत वर्तमानकाळी शब्द काढलेले असतात तर आपल्याला त्याचा भूतकाळ करायचा तो जर म्हणला ही अर्थ आपल्याला म्हणा देअर कारण आपण आत्ता बोलतोय तो, तो म्हणला टू डे की आपला म्हणतो दॅट डे तो म्हणला की यस डे आपला म्हणतो द प्रिवियस डे तो जर म्हणला की टुमारो आपलं म्हणतो द नेक्स्ट डे म्हणजे पुढचा दिवस भूतकाळात तो व्यक्ती काय बोलला असेल असं इमॅजिन करावं लागतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन जर असेल तर प्रश्न आपण विचारतो म्हणजेच वाक्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंगवर सेड किंवा टोल्ड चालणार नाही प्रश्न विचारतो आस्कड इन्क्वायर्ड डिमांडेड आणि वॉन्टेड टू नो याच्यापैकी पाहिजे याच्यापैकी एक पाहिजे दुसरा मुद्दा जो डब्ल्यू एस शब्द आहे तो डब्ल्यू एस शब्द तुमचा कंजंक्शन पाहिजे जो आहे तोच म्हणजे तुमच्या वाक्यात जर व्हाट असेल तर तुमचं कंजंक्शन व्हाटच पाहिजे आणि व्हेअर जर असेल तुमचं कंजंक्शन व्हेअरच पाहिजे म्हणजे करता जर व्हाट असेल तर वाटायचं तुमच्या वाक्यात कंजंक्शन वाट असेल तर वाटाचं व्हेर असेल तर व्हरायचं व्हाय असेल तर व्हाय तेच पाहिजे दुसरा मुद्दा जर वाक्यामध्ये डबल कंजंक्शन नको आहे समजा व्हाट आणि दॅट इफ आणि व्हाट यासारखे कंजंक्शन नको आहे म्हणजे तुम्हाला कंजंक्शन सांगतो मी कोणकोणते असतात हे एकत्र नको आहे जसं दॅट विधान्थी वाक्याचं इफ आणि वेदर वेदर हे व्हर्बल क्वेश्चनचं त्यानंतर डब्ल्यू एस शब्द हे डब्ल्यू एस शब्द डब्ल्यू एस प्रश्नाचं आणि टू मात्र आज्ञा टू मात्र आज्ञा वाक्याचं मग हे सगळे दोन शब्द असे एकत्र नको आहेत इफ आणि टू नकोय दॅट आणि इफ नकोय व्हाट आणि इफ नकोय व्हाट आणि दॅट नकोय एकत्र नसायला पाहिजेत ते ठीक आहे आता बोलणारा जर भूतकाळात जर बोलला तर तुमचं भूतकाळ पाहिजे वाक्य टू नकोय पहिला मुद्दा वाक्या शेवटी हेल्पिंग वाक्या शेवटी स्टॉप पाहिजे डब्ल्यू एस शब्दानंतर करता पाहिजे नंतर सहाय्यकारक सहायकर किंवा आधी नको आहे रिपोर्टिंग बरोबर टू नको आहे कारण टू आपल्याला काढूनच टाकायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपला प्रश्न पाहायचा आहे प्रश्न पाहायचा आहे तर तुम्हाला सगळ्या शेवटी फुलस्टॉप येईल सगळ्यात शेवटी फुलस्टॉप आहे म्हणून वाक्य तुम्हाला ओळखता येणार नाही प्रश्न आपण विचारतो जर प्रश्न विचारतोय तर रिपोर्टिंग वर्ब एका विशिष्ट प्रकारचं असतं तर मला सांगायच्यातलं कोणतं वाक्य चुकीचं आहे फक्त एवढं पाहायचं आणि मला वाक्य चुकीचं कोणतं आहे तेवढं सांगायचं एवढं पाहून एवढं पाहून वाक्य चुकीचं सांगा लवकर तू उत्तर सांगू नका बरं का, बर का? उत्तर सांगू नका सांगून ठेवतो तुमच्या वाक्यात सेड टू झालं क्रॉस करून टाका बर आता महत्वाची गोष्ट व्यक्ती भूतकाळ बोलतोय व्यक्ती भूतकाळ बोलतोय आणि त्यांनी येस्टर्डे म्हणलं जर यस्टरडे म्हणलं तर येस्टर्डेचं काय व्हायला पाहिजे सांगा द प्रिव्हियस डे प्रीवियस डे किंवा द डे बिफोर हे दोन पैकी होतं द प्रिवियस डे आणि द डे बिफोर म्हणजे तुमचं एक नंबर चुकला त्याप्रमाणे दोन नंबर पण चुकलं दोन नंबर चुकलं आता कंजंक्शन तोच डब्ल्यू एस शब्द असतो इथं पण कंजंक्शन तेच आहे इथं पण कंजंक्शन ते म्हणजे आता ह्या दोन वाक्यात तुमची इथपर्यंत कोणतीही चूक नाही तर एक दोन वाक्यात कोणतीच चूक नाही तर आता मला सांगायचं वाक्या की वाक्यात क्रियापदावरून तुम्हाला वाक्य ओळखायचं तर उत्तर किती नंबर आहे तेवढं मला सांगा क्रियापदावरून तुम्हाला वाक्य ओळखायचं उत्तर किती नंबरचं आहे तेवढं सांगा मला क्रियापदावरून तुम्हाला वाक्य ओळखायचं उत्तर किती क्रमांकाचं आहे या ठिकाणी वाक्यात हॅडबिन ॲबसेंट हा पूर्ण भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ हा तो वेळ होणार नाही आणि आईच्या समोर वेर मॅच होत नाही तुमचं चार चुकलं म्हणजे उत्तर क्रमांक तीन तुमचं उत्तर आहे आता महत्वाचा मुद्दा आपण पाहतोय व्हर्बल क्वेश्चन रिपोर्टिंग व्हर्ब रिपोर्टिंग व्हर्ब इफ किंवा वेदर रिपोर्टिंग व्हर्ब इफ किंवा वेदर ठीक आहे सॉरी कंजंक्शन इफ किंवा वेदर रिपोर्टिंग व्हर्ब आस्कड जसं आहे तसंच मग या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आस्कड इन्क्वायरी वॉन्टेड टू नेपैकी असेल कंजंक्शन म्हणून इफ किंवा वेदर कंजंक्शन म्हणून इफ किंवा वेदर व्हर्बल क्वेश्चनची विधानाची वाक्य आहे समजा तुमच्या वाक्यात आर यू असेल आर यू असेल त्याचं होईल यू आर त्यानंतर इज ही त्याचं होईल ही इज त्यानंतर वेअर दे त्याचं होईल दे वेअर दे वेअर झालं व्हर्बल क्वेश्चनचे विधानार्थी वाक्य करताना सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला कर त्याच्यानंतर पाहिजे चुकून जर साह्यकार्या पत्रकार त्याच्या आधी आलं किंवा रिपोर्टिंग बरोबर टू असेल वाक्या शेवटी कोणते दुसरं चिन्ह असेल वाक्य तिथेच डायरेक्ट एका ठिकाणी दोन कंजंक्शन नको आहे आता महत्वाचा मुद्दा आता एक him, name, मुद्दा प्रश्न आहे ही सेड टू हिम ही इज नॉट युअर नेम अहमद तर महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न विचारताना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर या सेड टूचं सेड टू च तुमचं काय होईल सांगा आस्कड होईल तुमच्या रिपोर्टिंग बरोबर टू नसतं इथं टू घेतलं इथं टू घेतलं इथं टू घेतलं म्हणजे डायरेक्ट हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणजे तुमच्या वाक्यात टू मुळं हे चुकलं हे चुकलं आणि हे चुकलं राहिला प्रश्न तुम्हाला दोन वाक्य जोडण्यासाठी इथं इफ किंवा वेदर असतं मग इफ किंवा वेदर असतं तर तुमच्या वाक्यात इथं हिप इफ वापरलं इथं वेदर वापरलंय वाक्यात हुजचा संबंधच नाही पहिली गोष्ट डब्ल्यू शब्द येतोय कसं काय हे चुकलं त्याच्यानंतर इथं हिम हिज नेम वेअर अहमद आता हीच नेम म्हणलं तर वेर येणार नाही इथं वाच पाहिजे होतं हे इथं पण चुकीचं आहे त्यानंतर इथं ही इन्क्वायर्ड वेदर हीच नेम वाज वेदर आल्यानंतर हीच नेम सुरुवातीला घेतलं इथं वाज घेतलं आणि शेवटी करता टाकलं हीच नेम वाज इथं हा करताय नंतर तुमचं वाक्यातली पूरक माहीत झाली पण तुमच्या वाक्यात फक्त टू टूचा विचार जर केला तर फक्त तीन नंबरचं तुमचं उत्तर बरोबर आहे बाकी कोणतंही तुमचं उत्तर बरोबर येत नाही कारण वाक्य शेवटी फुलसा पाहिजते पा सायकारक्यापात करतेनंतर पा आता इथं पा इथं होचा काही संबंध चालला आहे आलं आहे कुठून वाक्यात ई फीज नेम वाज अहमद इथं टू घेतलं इथं पण टू घेतलं इथं नेमच्या पुढं वेर घेतलं चुकीचं आहे ते आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स डायरेक्ट स्पीच आज्ञार्थी वाक्य आता आज्ञा कोण कोणला ला त्यानुसार तुमचं वाक्य असतं याच्यामुळे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात एक तर आज्ञा असेल तर ऑर्डर्ड असते हे तुमचं उत्तर आहे आणि जर तुमच्या वाक्यात विनंती असेल तर हे रिक्वेस्टेड आहे म्हणून ह्या दोनच क्रियापदावरती संपूर्ण हा प्रश्न अव अवलंबून आहे फक्त या दोनच प्रश्नावरती दोनच याच्यावरती तुमचा प्रश्न अवलंबून आहे आता महत्त्वाचा मुद्दा हे झालं तुमचं रिपोर्टिंगवरचं जवळच्या व्यक्तीसाठी आसकडे किंवा कन टोल्ड जरी चालतं आता महत्त्वाचा मुद्दा होकारदर्शक वाक्यात कंजंक्शन टू असतं नकारदर्शक वाक्यात डोंट असलं त्याचं नॉट टू होत असतं म्हणजे डोंटचं डायरेक्ट नॉट टू होत असतं म्हणजे ज्या ठिकाणी दोन ठे त्याचं तुम्हाला काय होतं नॉट टू होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर वाक्याच्या काळात बदल करू नये व निकटतर शब्द मात्र याच्यात बदल करावेत जर वाक्यात प्लीज असेल प्लीज असेल तर बाळांनो प्लीज निघून जातं आणि रिपोर्टिंग होतं वो वर बघत असं रिक्वेस्टेड रिक्वेस्टेड जर तुम्हाला जर प्लीजचं वाक्य जर आलं तर ज्या वाक्यात तुमचं रिक्वेस्टेड आहे त्या वाक्यात फक्त एक खून करायची संपला विषय बाकीच्या कोणत्याच वाक्यात रिक्वे रिक्वेस्टेड नसेल तर ते तुमचं उत्तर आहे आता महत्त्वाचा मुद्दा खाली वाक्य आहे आणि खाली वाक्य आहे तुमच्या तर मला सांगा या वाक्य ही सेड टू हिम प्लीज वेट हियर टिल आय रिटर्न या ठिकाणी प्लीज आहे तर मला सांगा याचं उत्तर तुमचं काय होऊ शकतं मला सांगा ते प्री का डेनुसार उत्तर आलं असतं त्याचं पण तुम्हाला सगळ्या मेथड सांगावं लागतात ना कंजंक्शन टाकावं लागतं दोन फुल स्टॉप पाहिजे हे बाकी माझं काम काय की तुम्हाला सगळ्या अँगलनी उत्तर कसं काढता येईल ह्या हिशोबाने मला सांगायचं तर प्री डेवरून तर कोणी उत्तर काढता येते जसं इथं प्लीज वरून उत्तर काढला तर इथं प्लीजवरून तुम्ही लगेच म्हणाला किंवा रिक्वेस्टेड येतं ते उत्तर आहे तुमचं पण मला एक काम याला आणखीन पण मेथड सांगावं लागतील ना उद्या जर तुमचं कोणी चुकलं तर कसं करायचं मग मग इथं पाहता इथं वाक्य आज्ञार्थी प्लीज म्हणलं तर रिक्वेस्टेड येणार नाही आणि आज्ञार्थी वाक्य टू असतं इथं हे बा टू जोडलं आहे आता आज्ञार्थी वाक्य म्हणलं तर सेड टूचा संबंधच नाही पहिली गोष्ट आणि आस्कळचा पण संबंध नाही आजकड बरोबर टू नसतं इथं इथं विनाकारण आस्कळ नंतर टू घेतलं आहे ते वाक्य जोडायसाठी असतं आता प्लीजचा संबंध सी म्हणून तुमचं उत्तर हे आणि हे वाक्य जोडण्यासाठी टू वापरला आहे म्हणून इथं वाक्य तुमचं डायरेक्टच तीन नंबरचं आहे बाकी काही पाहिजे गरज नाही या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करा तरच तुमचं वाक्य सोपं येऊ शकतं आता एक्स सेंटेन्स आहे एक्स्लेमेटरी सेंटेन्समध्ये सामान्यपणे तुमचं रिपोर्टिंग वर्ब जास्त ते एक्स्क्लेम्ड असतं आणि विथ सॉरो विथ हॅपीनेस वगैरे तो नंतरचा भाग आहे आता माहितीदर्शक दोन वाक्य आहेत एक विधानार्थी वाक्य आणि एक उद्गारवाचक वाक्य उद्गारवाचक वाक्य पण ने जोडतात आणि माहिती पण ने जोडतात आता इथं पहा रिपोर्टिंग व्हर्ब एक्सक्लेम्ड डिक्लेअर्ड वंडर्ड क्राईड आउट विष्ण प्रेड पैकी वापरावे आता जर तुम्ही याला विथ सॉरो विथ रिग्रेट विथ डिलाईट विथ जॉय इन अँगर हे जर वापरलं तर आहे ते त्याला जोडून हो येऊ शकतं कंजंक्शन तुमचं दॅट असतं वाक्यामध्ये ओ आलास ब्राव हुर्रा आऊच यासारखे शब्द चालत नाहीत ते काढून टाकायचे आता महत्त्वाचा मुद्दा कंजंक्शन दॅट वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप एक्स्क्लेम्ड किंवा सॉ एक्स्लेम्ड वंडर्ड यासारखे शब्द असतात दुसरी गोष्ट बोलणारा भूतकात बोलत असेल तर दुसरं वाक्य भूतकात पाहिजे अवतरांची न वगैरे सगळे काढून टाकायचे आता या ठिकाणी एक वाक्य तर मला सांगा बाह्य स्वरूपावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी काटछाट करून तुम्हाला फक्त वाक्य फुल स्टॉप असतं शेवटी असं वाक्य तुमचं पाहिजे तर बाह्य स्वरूपावरून जर पाहिलं तर कोणतं वाक्य चुकीचं आहे तेवढं मला फक्त एका सेकंदात सांगायचं वाक्य चुकीचं कोणतं आहे उत्तर सांगा चुकीचं वाक्य कोणतं आहे चुकीचं वाक्य सांगा कोणतं चुकीचं वाक्य सांगा चुकीचं बाह्य स्वरूपावरून तुम्हाला जर दिसत असेल तर ते वाक्य चुकीचं कोणतं आहे काळानं बाह्य स्वरूपावरून तुम्हाला हे वाक्य चुकीचं आहे कारण अवतरण चिन्ह ठेवलं इथं हे डायरेक्टच वाक्य चुकीचं आहे या वाक्यात कंजंक्शनचा पत्ता नाही हे वाक्य कंजंक्शन नसल्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे मीना सेट दॅट सी इज क्लेवर वाक्याचा भूतकाळ आहे आणि इथं वर्तमान काळ करून ठेवलं वाक्य चुकीचं आहे इथं वाक्य तुमचं मीना एक्सलेम दॅट सी वॉज क्लेवर मीना एक्सलेम दॅट सी वॉज क्लेवर वाक्य फिनिश विषय संपला आता महत्वाचा मुद्दा बाळांनो ह्या वाक्याने पुरी वाट लावून टाकली पुरी वाट लावून टाकली तर मी तुम्हाला तर या वाक्याचं प्रश्न सांगतो उत्तर सांगतो हे काय आता इथं मी तुम्हाला अर्धवट वाक्य इथं हे केलं आहे तर ह्या वाक्याचं मी तुम्हाला उत्तर सांगतोय कसं काढायचं समजा वाक्य लेट्स e -e आहे ई टी एस लेट्स आता याचा लॉंग फॉर्म होतो लेट आणि अस ओके आता या ठिकाणी सेड आहे ज्या वाक्यात लेट असतं त्यावेळेस त्या वाक्यात सेडचं होतं सजेस्टेड ऑब्लिक प्रपोज सजेस्टेड ऑब्लिक प्रपोजल्ड लेड्स तुम्ही काय करा कट करून टाका आता लेड्सच्या ठिकाणी एकतर पहिली गोष्ट पहिली मेथड सर्वात पॉप्युलर मेथड दॅट दे शूड हे वाक वापरून टाकायचं आणि पुढचं वाक्य जोडून टाकायचं याला दुसरी गोष्ट दॅट वी शूड हे वाक्य पण तुमचं बरोबर येऊ शकतं आणि हे काहीच न लिहिता डायरेक्ट व्ही प्लस आय एन जी आपण याला लावू शकतो नंतर ह्या तीन मेथड येतात लेट्स काढून टाकून दॅट दे शूड दॅट वी शूड किंवा डायरेक्ट सजेस्टेड नंतर व्ही प्लस वापरता येतं लेटच्या वाक्याचे डायरेक्ट शिनारे स्पीच रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड किंवा प्रपोजड वापरावे लेट्स काढून टाकून त्याऐवजी कंजंक्शन होऊन दॅट वापरावे व त्यापुढे दे शूड वापरून वाक्याचा राहिले भाग लिहावा वाक्यातील इतर सर्वनामे व निकटता दर्शक शब्द याच्यात योग्य ते बदल करावेत परंतु लेट्सच्या वाक्याचे खालील तीन प्रकारे आपण आ, हे करू शकतो म्हणजेच एक मेथड सजेस्टेड नंतर ही मेथड सजेस्टेड नंतर व्ही प्लस आय एन जी दुसरी दॅट दे शूड दॅट दे शूड ही दुसरी मेथड आणि पुढची दॅट वी शूड ह्या तीन मेथडनुसार वाक्य सोडतात याचं उत्तर आयोगाने प्रत्येक वेळेस वेगळं दिलं आहे म्हणजे हे पागल व्हायचे काम आहे शिक्षकसुद्धा अंदाज लावू शकत नाही किचं उत्तर काय काय देईल आहे होते प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी देऊन ठेवलं आहे आता इथं पाहा तिन्ही वाक्यामध्ये इथं याचा जर विचार जर केला ही सजेस्टेड इथं वाक्यात व्ही प्लस आहे मी थेड वापरली सजेस्टेड नंतर हे वाक्य बरोबर दॅट दे शूड पाहिजे शल नको इथं हे वाक्य चुकलं आणि ही सजेस्टेड दॅट वुई शूड आता इथं वी शुड शोडली तरी चालेल आणि या ठिकाणी दे शुड उडली तरी चालेल दोन्हीपैकी काही पण चालतं हे पण बरोबर आहे म्हणजे तुमचं उत्तर साहजिकच वा, सा या उत्तर बरोबर आहे आणि मग अशा प्रकारे तुम्हाला वाक्य सोडवायला विचारतात किंवा हे वाक्य कोणत्या प्रकारचे म्हणून लेडचं वाक्य ईटी ॲपस्ट्रोपियचं वाक्य सजेस्टेड नंतर व्ही प्लस आयन जी सजेस्टेड नंतर दॅट दे शुड सजेस्टेड नंतर दॅट वी शूड या तीन मेथडनुसार वाक्य सोडवता येतं आता गौण वाक्य गौण वाक्य कसे ओळखावे गौण वाक्य कसे ओळखावे मग गौण वाक्य जर कसे ओळखावे हा जर प्रश्न जर असेल तुमच्या वाक्यामध्ये तर तुम्ही इनिटेडक लक्ष द्याता गौन वाक्यात कंजंक्शन असतं कंजंक्शन मग कंजंक्शन ज्या वाक्यात आहे ते तुमचं वाक्य वाक्य असतं आणि आता याच्यात एक महत्त्वाचे मुद्दा जर कंजंक्शन जर एकच असेल तर हे कंजंक्शन काय करतो तुमचं वाक्य ठरवतो ज्याच्यात कंजंक्शन ते पण वाक्यात जोडीचं कंजंक्शन जर असेल जोडीचं तर महत्त्वाचा मुद्दा याच्यातलं दुसरा दुसऱ्या वाक्यापासून गौण वाक्य असतं गौण म्हणजे जर नो सुनर नो आ, नो सुनर असा शब्द जर असेल सुनर आणि ध्यान जर असेल तर तुमचं गा वाक्य द्यानपासून असतं मुद्दा लक्षात ठेवायचा हे तुमचं उत्तर इथं मग गौन वाक्य ओळखावे कसे असा प्रश्न परीक्षेला येतो मग गौण वाक्याच्या प्रकारामध्ये कंजंक्शन कोणतं आहे तुमचं वेन कंजंक्शन याचा अर्थ पहिलं गौन वाक्य या मग याला म्हणतात तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणजे राहिलेलं मेन क्लॉज आहे तुमचं मेन क्लॉज झालं आता राहिला प्रश्न हू तुमचं कंजंक्शन आहे तर पासून मध्ये चाललंय ते मॅनच्या नंतर तुमचं इथपर्यंत गौन वाक्य म्हणजे हे तुमचं गौन वाक्य आहे आणि हे राहिलेलं तुमचं मुख्य वाक्य वेन तुमचं वाक्य दाखवतं राहिलेलं मुख्य वाक्य मग द्यान तुमचं गौण वाक्य दाखवतं उरलेलं वाक्य तुमचं मुख्य वाक्य अशा प्रकारे तुम्हाला वाक्य आणि मुख्य वाक्य ओळखायला येतात परीक्षेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण पाहूया डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच मागच्या वेळेस मी एक वाक्य बोललो होतो आज जर तुम्हाला लक्षात ठेवायचं सरलं आता मी आता संध्याकाळ झाली ह्या संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला त्वाज्याचे तुम काही टिप्स सांगून ठेवतो हो ह्या जर विसरल्या जबाबदार तुम्ही मला परत बोलायचं दोष द्यायचं नाही मी तुम्हाला अशा पद्धतीने हे सांगतो की तुम्हाला दोन तीन वेळेस जर रिवाईज जर केलं ते कागद तर मी सांगतो तुमचं सा उऱ्याच्या परीक्षेतलं हे काही वाक्य चु चुकणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देतो पहिला मुद्दा डायरेक्टचं इंडरेक्ट स्पीच केलेलं प्रत्येक वाक्य हे काय असतं नाउन क्लॉज असतं मग डायरेक्ट चेंडर स्पीच केलेलं वाक्य जर नॉन क्लॉज असेल तर डायरेक्ट चेंडाई स्पीच केलेल्या वाक्यामध्ये सेड टोल्ड आस्क्ड बिल्यूड यासारखे तुमचे क्रियापदं पाहिजेत आणि पुढचं वाक्य शक्यतो दॅट या आणि किंवा डब्ल्यू शब्द किंवा इफ किंवा वेदरने जोडले पाहिजे कारण डायरेक्ट चेंडाई स्पीच केलेलं वाक्य हे जर नाऊन क्लॉज असेल तर पहिल्या वाक्याला काय नाही प्रश्न विचारला तर उत्तर दुसरं वाक्यात असतं कुठं पण तुम्ही पाहा कायने प्रश्न विचारला दुसरं वाक्य तुमचं गौण गौणवाक्यच असतं आता महत्वाचा मुद्दा आहे जो मी पहिलं सांगतो डायरेक्ट इंडर स्पीचचं ते एवढं विशेष महत्वाचं नाही आता मला मुद्दा सांगायचा कोणता डायरेक्ट इंडर स्पीच केलेलं वाक्य गौणवाक्य असतात ही सेड दॅट ही वॉज अ किंग आता हे वाक्य कसं होतं पा ही सेड आणि कॉमा अवतारांचे नात आय एम अ किंग हे वाक्य असं होतं याचं उत्तर काय झालं सांगा ही सेड दॅट वॉज अ किंग हे वाक्य झालं तुमचं मग याला काय नाही प्रश्न विचारला तो काय आहे काय म्हणाला तर काय म्हणाला याचं उत्तर तुमचं हे वाक्य येतं तुमचं नाउन क्लॉज पण बाळांनो आता मी तुम्हाला जी मेथड सांगणार आहे ती मेथड रिनिटेड की धडाशी लक्षात ठेवा तुमच्या वाक्याची सुरुवात जर क्लॉजमध्ये व्ही प्लस आय एन जीने झाली आणि नंतर कंजंक्शन जर असेल तर डोळे झाकून माझं नाव घ्यायचं नाउन क्लॉज सांगायचं पहिला मुद्दा नोईंग दॅट ही वॉज अ कॉन्विक्ट आय डिडंट अलाउ टू एंटर हाऊस नोईंग नाउन क्लॉज जर तुम्हाला वाटलं की व्ही प्लस आय एन जी सुरुवातीला आहे नोईंग आस्किंग वगैरे सारखा शब्द बिलिव्हिंग तर तुम्हाला नोईंग आस्किंग बिलिव्हिंग यासारख्या शब्दानंतर कंजंक्शन आलं की डायरेक्ट दा। नाउन पास विषय संपला तिथं हे झालं तुमचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाउन प्वास ओळखण्यासाठी एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगून ठेवतो वाक्याला फक्त करता असेल आणि कर्त्यानंतर इथं जर तुमच्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर तुम्हाला इथं जर अर्धवट वाक्य जर असेल म्हणजे करता आणि फक्त क्रियापद असेल करता क्रियापद असेल आणि हे क्रियापद समजा नो no, आस्क वॉन्ट uh, यासारखं जर असेल म्हणजे कर्तानी क्रियापद लगेच कंजंक्शन पाता त्याचं क्रियापद करता त्याची क्रिया क्रिया आणि कंजंक्शन ही कंडिशन करता आणि कर्त्याची क्रिया म्हणजे आस्क बिलीव वगैरे काय कर्त्याने केलेली क्रिया इथं कंजंक्शन जर असेल तर हे वाक्य नाइंटी नाईन पर्सेंट नाउन क्लॉजचं असतं व्ही प्लस आय एन जी नाउन क्लॉज करता आणि क्रियापद पण क्रियापद आस्कड बिलीव नो वॉन्ट यासारखं पाहिजे की ज्याला आपण काय नाही प्रश्न विचारू शकतो आणि कर्ता आणि क्रियापद एवढीच स... त्या ठिकाणी रचना जर असेल तर तुमचं नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचं नाउन क्लॉज असतं झाला मुद्दा आता शेवटचा मुद्दा नाउन क्लॉजचा हे वाक्य नाईन्टी नाईन पर्सेंट पोरांना गोंधळा टाकणारी वाक्याची सुरुवात कंजंक्शनने झाली आणि हे वाक्य संपल्यानंतर दुसऱ्या वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने जर झाली व्हाट ही सेड इथं वाक्य संपलं इथं वाक्याची वाक्या वर्मने सुरुवात झाली म्हणजे पहिलं वाक्य संपल्यानंतर दुसऱ्या वाक्यात जर क्रियापद सुरुवातीला असेल इच किंवा वा सारखं तर डोळे झाकून सांगायचं नाउन क्लॉज इथं व्हाट इज ट्रू काय सत्य आहे काय सत्य याचा जर प्रश्न विचारला तर हे ही सेड हे उत्तर आहे तुमचं म्हणून वाक्याची सुरात जर फॉट यासारख्या शब्दांनी जर झाली कंजंक्शनने डब्ल्यू एस शब्दाने झाली आणि वाक्य संपल्यानंतर डायरेक्ट क्रियापद जर आलं तर डोळे झाकून माझं नाव घ्यायचं आणि सांगायचं नाउन क्लॉज मग आता मी नाउन क्लॉजचं सा सांगितलं तीन गोष्टी सांगितल्या कर्ता आणि क्रियापद पण हे क्रियापद कर्त्याची क्रिया असणारं म्हणजे कर्त्याला काय वाटलं काय बोलला काय म्हणाला बोल या टाईपचं क्रियापद पाहिजे लगेच कंजंक्शन नाउन क्लॉज व्ही प्लस आहे नंतर कंजंक्शन नाउन क्लॉज आणि वाक्याची सुरुवात कंजंक्शनने झाली आणि वाक्य संपल्यावर लगेच दुसऱ्या वाक्य सुरुवात जर क्रियापदान जर झाली तुमचं नाउन क्लॉज मग हे वाक्य सर्वात महत्वाचं व्हाट ही सेड व्हाट ही टोल्ड व्हाट ही आस्कड यासारखे शब्द असेल व्हाट नाही शक्यतो सुरुवात होते आणि वाक्य संपल्यावर दुसऱ्या वाक्याची वाक्या वाक्य सुरुवात ईच किंवा वाजने होते असं वाक्य डायरेक्ट नाउन क्लॉजचं ओके संपला विषय आता पहिली गोष्ट बांधू ॲडजिटिव्ह क्लॉज माझ्या लाईफमधला सर्वात मोठा शॉर्टकट शोधून काढलेला आहे मी जर तुम्हाला नाउन क्लॉज जर ॲडजेटिव्ह क्लाझ नाउन क्लॉज झाला आपलं आता ॲडजेटिव्ह क्लॉज मी तुम्हाला सांगतो ॲडजेटिव्ह क्लाज ओळखण्यासाठी जवळ येणारे शब्द दोन्ही एकच पाहिजेत म्हणजे एक घटक दाखवला पाहिजे तुम और हम तुम और हम हम, हम हो जाय तुम और हम हम हो जाय अशा प्रकारची रचना आहे मग तुम और हम 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 हो जाय या ठिकाणी हा पहिला घटक आहे आणि हा दुसरा घटक आहे या दो दोघातून तुम्हाला एकच घटक दाखवला लागेल दुसरा शब्द वेगळा नको आहे जर डिफरंट गोष्टी असतील तर तुमचा नाही तुम और हम हम लक्षात ठेवायचं म्हणजे पहिला घटक आणि दुसरा घटक हा एकच एकच घटक घटक असतो म्हणजे या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यातील नामासाठी लगेच काय पाहिजे एकच व्यक्ती आता इथं द मॅन आणि हू एकच द बुक आणि विच एकच द लेडी आणि हुज एकच द डॉग आणि दॅट एकच द पर्सन आणि हुम एकच संडे विच एकच द हॉस्पिटल व्हेअर एकच हॉस्पिटलच व्हेअर म्हणलंय द प्लेस आणि व्हेअर एकच मंडे व्हेन एकच द मोमेंट व्हेन एकच जर पहिला शब्द हा पहिला शब्द आणि दुसरा शब्द जर एकाच घटकातून एकाच घटकाचे निर्देश करत असेल ॲडजेटिव्ह क्लास जर नसेल तर तपासून पा आता बघा

रिव्हॉल्युशन आणि दॅट एकच घटक आय रिमेंबर्ड एन एनए विच आय हॅड रेड बीपोर एक मला छोटा बंच सापडला तो मी मागेच वाचला होता एन एक्ट विच गॉड हेल्प्स दोज दोज आणि हू एकच दिस इज हाऊस दॅट जॅक बिल्ड हाऊस आणि दॅट एकच डू यू नो द गर्ल हू इज वेअरिंग बी एस के शॉर्ट क्लोज जिने बी एस केचे कपडे शॉर्ट घातले होते ती पोरगी गर्ल आणि हो आणि यूथ इज अ टाईम टाईमलाच काय म्हणले सांगा वेन म्हणले गर्ल ला प्लेसलाच काय म्हणले फेअर म्हणले म्हणजे नामासाठी पहिल्या वाक्यातील नामासाठी दुसऱ्या वाक्यात जर शब्द जर वापरला तर तुमचं वाक्य शंभर टक्के ॲडजलायचं आहे आणि आता दोन हजार तुमच्या मागच्या परीक्षेमध्ये ज्याने कमाल केली होते तो प्रश्न मी तुम्हाला सांगतोय आणि तो प्रश्न आहे वाक्याच्या सुरुवातीला नाम असून नामानंतर लगेच कंजंक्शन जर असेल डोळे झाकून माझं नाव घ्यायचं सुरुवातीला नाऊन जर असेल सुरुवातीला जर नाऊन असेल आणि लगेच कंजंक्शन आलं तर नाउन क्लॉज सुरुवातीला व्ही प्लस एन जी असेल आणि लगेच नाऊन असेल तर लगेच कंजंक्शन असेल तर नाउन क्लॉज व्ही प्लस आयएनजी प्लस कंजंक्शन नाउन क्लॉज नाउन प्लस कंजंक्शन ऍडजेटिव्ह क्लॉज डोळे झाकून माझं उदाहरण सांगाय मी सांगतो त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आणि हे माझे गावांना टोक टोकता टोक ठो ठोकताळे येतं मी म्हणत नाही आता बरेचसे राजेशेवेचे मुलं वगैरे काय म्हणतात की शिंदे सरांचं पुस्तकं एवढं प्रगल्भ नाही आहे अमुक अमुक वाचा तमुक तमुक वाचा हे या याच्यातून जसे जसे उदाहरणं येतात वगैरे भरपूर काय काय का सांगतात बाळांनो मला काही मर्यादा येतात मी पण एक माणूस आहे मला शारीरिक आणि मानसिक सगळ्याच मर्यादा येतात मी डायरेक्ट दुसऱ्याचं कोणाचं कॉपी करू शकत नाही म्हणजे मी वाळिंबी सरांना जर इट इज जर कॉपी जर केलं तर माझ्या शिकवण्यात काही अर्थच नाही पहिली गोष्ट माझा एक रंग वेगळा आहे त्यांचा एक रंग वेगळा आहे पण ते त्यांच्या पुस्तकात जे बदल करतात जे मुलं त्यांनी ते बदल व्यवस्थित करावे एवढीच माझी अपेक्षा आहे म्हणजे मी त्यांची बरोबरी करू शकत नाही कारण का मी तेवढा मोठा माणूस नाही मी अजूनही छोटा समजतो आजही गोष्ट माझ्या कोण एखादी जर चुकली तर मला रात्र रात्र झोपेत नाही म्हणजे एखादा एकदा दोन हजार सोळाला माझ्या कोण चुकलं होतं नदी सागराला मिळते या वाक्यात मी चतुर्थी संप्रदान सांगितलं होतं आणि नंतर कळून चुकलं की संप्रदान नाही तिथं ते सळे आधिकरणे हे ज्यावेळेस वाक्य माझ्याकडून चुकलं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पहाटं मी मुलांना बोलून घेऊन ते शिकवलं होतं वाक्यात आणि ते परीक्षेला आलंच नाही पहिली गोष्ट पण ते माझं मन होतं माझं मत होतं की बा मा मी चुक चुकीचं शिकवले हो तर ते मी दुरुस्त करणं आवश्यक आहे म्हणून मी ते पुस्तक कॉपी करू शकत नाही सगळं सगळं का बाबा उचल पटक टाक कोणाचा टोनाच टाक कोण रेफरन्स बुकसुद्धा मी तुम्हाला सांगतो श्रीपाद भागवत भागवतार पुस्तक खडून काढले काय सांगायचं ज्यांनी खडून काढले त्यालाच काही कळाणार की ज्यांनी काय केलंय ते आणि मग एवढे सगळे गोटाळे आता सम अधिक अस मग मागच्या वेळेस समा अधिक असं होतं मागच्या वेळेस जर सम अधिक अस होतं तर अचानक तुमच्या तुमच्या पुस्तकात सम अधिक कस काय होतंय अचानकच का कुठून आणलं बरं हे तुम्ही एक्सप्लेन करायला नको लोकांना हे तुम्ही एक्सप्लेन करणं आवश्यक आहे नाही याचा असं असं होतं तस तसं आहे मग हे तुम्ही न सांगता जर कुठ कुठं आणलं मग मागच्या एखाद्या पोराच्या आवडीत जर जुनं पुस्तक सापडलं त्याची काय वाट लागन मला सांगा जुनं पुस्तक जर सापडलं तर मग त्याची काय वाट लागन मग बाणू ह्या गोष्टी अशा असतात एखादा बदल करताना त्याला खूप विचारपूर्वक बदल करावा लागतो तुम्ही शिके काही शब्द डायरेक्ट तेलुगूत टाकून दिला आणि तूप शब्द डायरेक्ट कानडी टाकून दिला काही त्याच्यावरती चर्चा नाही एक्सप्लेन नाही कोणी तुम्हाला सोशल मीडियावरती तुमचं कोणी प्रतिनिधी नाही ते सांगायला पोरांना मग आमच्यासारख्या शिक्षकांनी काय करायचं आता मी नवोदित तर आलो नाही म्हणा पण तरी पण आम्हाला सुद्धा कधी कधी लाज वाटते किंवा आपण चुकीचं शिकवतोय पोरांना ठीक आहे झालं आता एक सांगतो तुम्हाला जर वाक्य जर असेल तर ह्या वाक्यामध्ये सुरुवातीला नाम आहे नामानंतर कंजंक्शन आहे हा झाला डान्स विच इज द प्युअर मुवमेंट इज कॉल्ड नृत्य डान्स ज्याच्यामध्ये एकदम क्लिअर कट मुवमेंट असतात त्याला नृत्य असं म्हणतात डान्सबद्दल विच द मॅन हू वॉज देअर लिटल ऍगो इज अ फिल्म डायरेक्टर मॅन आणि हे द बस विच काय सांगितलं काहीच अडचण नाही एक एक पहिला शब्द नाम दुसरा शब्द कंजंक्शन झालं तुमचं ऍडिजेटिव्ह क्लॉज ऍडिजेटिव्ह क्लॉज म्हणजे ऍडिजेक्टिव्ह क्लॉज पहिला मुद्दा ऍडव्हर्ड क्लॉज ऑफ टाइम आता आपल्या क्लॉजचे दोन प्रकार मी सांगितले मुख्य प्रकार ठीक आहे समाधिक असा शब्द होऊ शकत नाही लक्षात ठेवा बाळांनो अस हा प्रत्येकच नाही पहिली गोष्ट अस हा धातू आहे तुम्ही तो जाई अस नाही हा शब्द अर्थाने सम अधिक असं ही स्वरसंधी व्हायला पाहिजे माझा समते वैयक्तिक तुम्ही अधिक असं जोडू शकत नाही आणलं कुठून कुठून आणलंय ते समाधिक याचा जर तुम्ही जर असं जर पाय जर मोडला सम अधिक अस याचा जर पाय जर मोडलाय अस याचा याचा पण पाय मोडला याचा पण पाय मोडलाय त्या म म चा आ कसा होईल त्याचा होईल कसा आणि आसने हा शब्द आस कस काय आला तुम्ही मग तुम्ही जर इथून पाठे मग असला जर असने म्हणतायत असला तर तुम्ही आस कुठून घेतला हा पण प्रश्न आहे ना मग हे ये उत्तरं येणं आवश्यक आहे म्हणजे ज्यावेळेस मी एखादा सिद्धांत मांडतो आता मी तुमच्या परीक्षेमध्ये एक संकल्पना मांडलेली आणि ती संकल्पना आणि आता मी तुम्हाला जाता जाता मी अशा काही काही गोष्टी सांगेल भन्नाट की जे मी तुम्हाला शिकवलेलं नाही तर मी ते मुद्दाम आता पाठीमागं ठेवलं आहे ते व एक दोन ते दोनच्या दोन तीन दिवसांनी मी ते सांगेल मी अशा काही गोष्टी सांगेल तुम्हाला मराठीच्या की तुम्हीसुद्धा परेशान झाले पाहिजे बाबा सर तुम्ही एवढं 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 कशाला डिटेल आम्हाला सांगितलं किंवा एवढ्या सगळ्या डिटेल गोष्टी सांगणं आवश्यक होतं का पण तरी माझं काम आहे ते मी सांगून टाकेल तुम्हाला कारण ज्या गोष्टी कधी उजाड्याचा आलेल्या नाही त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगेल तर दोन तीन तीन दिवसामध्ये तुम्हाला तो टॉपिक क्लिअर करून देतो ठीक आहे तुम्ही तुम्हीच मला म्हणाल की बाबा हे नव्हतं सांगायला पाहिजे पण मी जर तुम्हाला जर नाही सांगितलं तर भविष्यामध्ये जर चुकून जर याच्यावरती एखादा प्रश्न जर आला जसा अंतस अंत हा संधी आणि बाह्य संधी हा जो प्रकार आहे हा पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अगोदरपासून मी तयार करून ठेवलाय परंतु तो आता मी देतोय तुम्हाला शेवटच्या ट्रिक्समध्ये ठीक आहे आता पहा ऑर क्लॉज ऑफ टाईम टाईम म्हणलं की कायचं उत्तर नसतं टाईम म्हणलं केव्हाचं उत्तर असतं मग जर तुमच्या वाक्यामध्ये ॲज व्हेन व्हेने एव्हर व्हाईल बिफोर अंटील ॲज सोन ॲज नो सुनर दॅन हार्डली व्हेन आणि हॅविंग प्लस व्ही थ्री यासारख्या शब्दांनी जर वाक्य जर सुरुवात जर झाली तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचं वाक्य नाउन क्लॉ ॲडजेट ॲड क्लॉज ऑफ टाईमचं असतं आणि याचं उत्तर असतं कोठेचं उत्तर कोठे केव्हाचं उत्तर केव्हाने प्रश्न विचारा उत्तर तुमचं उत्तर येतं सी क्रॅशड हर टू डेथ ती मी मी मग विमान पडून मेली मग केव्हा मेली जर असा जर प्रश्न विचारला व्हाईल सी वॉज ट्राईंग टू ब्रेक अनादर अदर रेकॉर्ड जेव्हा ती नवीन रेकॉर्ड करत होती के हुआ ते केव्हाचं उत्तर कालवाचक शब्द आणि जेव्हा तेव्हा आलं जर तुमच्या वाक्यामध्ये जर चुकून उच्चारामध्ये जर जेव्हा तेव्हा आलं तर डोळे झाकून माझं नाव घ्यायचं सा, आणि सांगायचं ॲडल क्लॉज ऑफ टाईम जेव्हा तेव्हा डोळे झाकून उत्तर सांगा ऍट ऑफ म्युझिशियन जॉय व्हेन ही मॅनेजेस टू एक्सप्रेस इन द म्युझिक म्युजिशियन आनंद घेतो केव्हा जेव्हा तो स्वतःला त्या म्युझिक मध्ये एक्सप्रेस करेल व्यक्त करेल मग जेव्हा म्युझिशियन स्वतःला एक्सप्रेस करेल तेव्हा त्याला आनंद मिळतो केव्हा आनंद मिळतो जेव्हा व्हेन आय सीह ब्रिहदेश्वरा टेम्पल इन तंजोर माय हर्ड स्वेल्स माझं हृदय भरून येतं केव्हा भरून येतं तर ते मी जेव्हा मंदिर पाहतो ब्रे बृहदेश्वराचं म्हणजे ज्या ज्या शब्दाच्या सुरुवातीला कालवाचा शब्द आहे तो शब्द तुम ते वाक्य तुमचं टाईमचं वाक्य येते ॲडोर ऑफ टाईम दुसरं वाक्य ॲडोर ऑफ प्लेस प्लेसचं वाक्य स्थळाने जोडलं असतं मग स्थळाने जर जोडलं तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला विचारलं व्हेअर आणि व्हेर येवर हे सारखे शब्द येतं हे सलवाचक शब्द येतं पण सलवाचक शब्दाचं शब्दा उत्तर कोठेचं उत्तर यायला पाहिजे कोठेचं उत्तर यायला पाहिजे कायचं उत्तर नाउन क्लॉज असतं कायचं उत्तर यायला नको आहे जर तुमचा व्हेअरने जोडल्या वाक्यात जर कायचं उत्तर आलं तर नाऊन क्लॉज होईल आणि कोठेचं उत्तर आलं तर प्लेस होईल मग त्या ठिकाणी पा पूर्द की चावी ठेव कोठे ठेव व्हेअर आय कॅन फाईंड मला जिथं सापडेल यू कॅन गो कुठं जाऊ शकतो जिथं लाईल जिथं आवडेल तुला तिथं द बोट सँग बोट बुडाली कुठं बुडाली जिथं पाणी खोलवलं तिथं द व्हेर द वॉटर वॉज डीपेस्ट जरा फिनिश व्हेर द वॉटर वॉज डिपेस्ट व्हेरने वाक्य जोडलं पण आता व्हेअरचं वाक्य तुम्हाला तीन प्रकारचं वाक्य हे थोडक्यात करून दाखवतो मग या टाइपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला तीन वाक्य व्हेरचे करून दाखवतो नंबर एक धीस इज द हॉस्पिटल व्हेर आय वॉज बॉर्न नंबर दोन वाक्य आय आस्क्ड हर हेअर शी वॉज गोईंग आणि नंबर तीनचं वाक्य द ॲक्सिडंट ॲक्सिडंट टूक प्लेस व्हेर द रोड वॉज स्लिपरी स्लीपरी वेअर द रोड वॉज स्लीपरी आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की या वाक्यामध्ये कोणकोणत्या टाइपचे टाईपचे वाक्य येतं एक वाक्य आहे ऍडजेटिव्ह क्लास एक वाक्य नाउन सर एक वाक्य ऍडव्हड क्लास प्लेस वाक्य तर मला याच्यातलं नाउन क्लॉथचं वाक्य सांगायचं कोणतं ते याच्यातलं नाउन क्लॉथचं वाक्य कोणत्या नंबरचं आहे तेवढं मला सांगा लवकर चाल लवकर नाउन क्लॉथचा नंबर सांगा नाउन क्लॉथचा सा नंबर सांगा ओके दोन नंबर तुमचं नाउन क्लॉथचं आहे हे तुमचं वाक्य नाउन क्लॉथचं आहे हॉस्पिटल आणि एकच शब्द आहे माझ्या ठिकाणी हे ऍडजेटिव्ह क्लॉज आणि ॲक्सिडेंट टू प्लेस कोठ्या अपघात झाला जिथं रोड स्लीपर होता त्या ठिकाणी हे ॲडहोर क्लॉज ऑफ प्लेसचं वाक्य हे वाक्य आता ॲडहोर क्लॉज ऑफ कंडिशन ज्या वाक्यामध्ये डोळे झाकून तुम्हाला जर अर्थ व्यक्त होत असेल जर तर जर आणि तर डोळे झाकून सांगायचं जर तर अर्थ व्यक्त झाला मराठीमध्ये कंडिशन सांगायचं काहीच विचार करायचं नाही मागचा पुढचा इफ अनलेस हॅर इन 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 केस आणि ऑन कंडिशन दॅट आणि याच्यामध्ये आणखी एक शब्द आहे दॅट आणखी एक शब्द आहे पी आर ओ व्ही आय डी डी प्रोव्हायडेड दॅट हा पण शब्द आहे इफ इफ यू यू कॅन दॅट आर अ हिरो तुम्ही हिरो किंवा होऊ शकता तुम्हाला ही अड गाठली जर ते अचीव केलं तर तुम्ही हिरो येतं अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट गेट मनी जर तुम्ही कष्ट नाही केले तर तुम्हाला पैसे मिळणार तुम्हाला काहीच मिळणार नाही तर हॅड आय नोन हे वाक्य इफ आय हॅड नोन हे असं वाक्य मग इफ आय हॅड नोन ने हे याचा अर्थ होतो जर मला माहिती असतं तर मी तुला मदत केली असती बिफोर हे तुमचं वाक्य झालं हे झालं जर तरच्या अर्थ नाही क्लॉज ऑफ मॅनर आता मॅनरचा अर्थ होतो जसे तसे मॅनरचा असं होतो जसे आणि तसे जसं तसं का जसे तसे काही पण सांगा जसे तसे म्हणलं की मॅनर असतं ओके झालं आता पा सी बी हॉज हो ॲज इफ सी वेअर माधुरी दीक्षित ती आशी वागते जशी काय माधुरी वागते जसे वाग ती आशी वागते जसे माक्षित आहे आय ओपन द केस ॲज इफ इट वेअर अ ट्रेजर चेस्ट मी अशी केस उघडली जशी काय ती ट्रेझर चेस्ट म्हणजे खजाना आहे तसं उघडलं मी त्याला खजान्यासारखं ऍडॉल रिझल्ट आणि रिझल्टमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा फक्त या वाक्यामध्ये दोन शब्द लक्षात ठेवायचे आणि हे दोन शब्द म्हणजे सो दॅट आणि सच दॅट मध्ये डॅश डॅश असणारं सो दॅट आणि सच दॅट जर आलं तर रिझल्ट आणि इफेक्ट म्हणायचं इफेक्ट आणि रिझल्ट एकच आहे ही ट्रेन सो हे असा पाऊस कोसळला परिणाम झाला घर हाऊसेस वेर येऊन घर उद्ध्वस्त झाली देर वॉ सच अ ट्रॅफिक ट्रिमेंटस ट्रॅफिक ट्रॅफिकचा परिणाम इथं सच आहे इथं सच याचा परिणाम झाला दॅट वी कुड नॉट क्रॉस द रोड आम्हाला रोज क्रॉसेस करता नाही पहिल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्य आहे सो आणि सचने घटना दाखवतात आणि दॅटने तुम्हाला परिणाम दाखवतात मध्ये द्यायचे की डायरेक्ट परिणाम सांगायचं सच सो ऑब्लिक सच दॅट ॲडओ क्लॉज ऑफ रिझल्ट ऑब्लिक इफेक्ट आणि सो दॅट हे जर एकत्र जोडून जर आलं तर ॲडओ क्लॉज ऑफ पर्पज मुद्दा लक्षात ठेवा दोन वाक्यांच्यामध्ये जर पर्पज जर आला सो दॅटचा एकत्र जोडून तर पर्पज सांगा वेगवेगळं आलं सो दॅट तर रिझल्ट सांगा ॲडॉल कॉज ऑफ कंपेरिजन कंपेरिजन म्हणजेच काय तुलना दोन गोष्टी तुलना करायची तुलना करण्यासाठी ॲज किंवा सो एज किंवा दॅन वापरतात मग या ठिकाणी पहा ही स्ट्रॉंगर दॅन अरविंदीज दॅनने जोडलं वी रॅन ॲज फास्ट ॲज वी कुड हे तुमचं दुसरं वाक्य ॲज ॲज किंवा ॲज आणि दॅन जर असेल तर तुमचं सांगायचं कंपॅरिझन ॲडॉल ऑफ कॉन्ट्रास्ट अतिशय महत्त्वाचं दो आणि अल दो या शब्दांभोवती हे शब्द खेळतात मग दो अल्दो इथं पा दो इव्हन दो आणि इव्हन इफ दो अल्दो हा एक शब्द आणि हे शब्द यांचा अर्थ होतो जरी आणि तरी जिथे जरी आणि तरी अर्थ होत असेल तुमचं कॉन्ट्रास्टचं वाक्य असतं दो ही इज पुअर ही इज प्राऊड जरी तो गरीब असला तरी तो श्रीमंत तरी तो अभिमानी इव्हन इफ ही ट्रेन्स आय शल कम जरी पाऊस आला तरी मी येणारच ॲडॉर क्लॉज ऑफ पर्पज उद्देश पर्पजसाठी काय काय असतं नो हे लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा लिस्ट कधी कधी इन ऑर्डर दॅट सुद्धा uh, आणि याने पण पर्पज दाखवतात रेअर केसमध्ये लिस्ट आणि सो दॅट हे जास्त लक्षात ठेवा परीक्षा लिहिणार तुम्हाला कम हियर दॅट आय मे ब्लेस यू कम हियर आज्ञा उद्देश आशीर्वाद द्यायचा आहे इट कृती उद्देश खाणं uh, जगणं खाण्याचा उद्देश जगणं सडी हार्ड लिस्ट यू शूड फेल द एक्झाम कशाकरता करायचा आहे नापास होऊ नये म्हणून हा उद्देश सो दॅट एकत्र जोडलं वर्क हार्ड सो दॅट यू कॅन अचीव्ह सक्सेस सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला वस्त हे करायचं तुमचा उद्देश आणि ही क्रिया ॲडोर क्लॉज ऑफ रिझन आणि रिझनने वाक्य जोडताना ॲजने पण जोडतात पण ॲज टाईममध्ये पण आहे ॲज मॅनरमध्ये पण आहे आणि ॲज इथं पण आहे वाक्य चार थांबनुसर जाण्याचा प्रयत्न करा सिन्स दॅट आणि बिकॉज सर्वात जास्त तुम्हाला सीन्स आणि बिकॉज येईल दॅट कधी कधी येऊ शकतं दॅट पण आहे ॲडजेटिव्ह क्लॉजमध्ये पण आहे म्हणजे नॉन क्लॉजमध्ये पण आहे याच्यात पण आहे रिजनमध्ये पण आहे पर्पजमध्ये पण आहे आणि रिझनमध्ये पण देऊ शकतात ते मग इथा आय शल हेल्प यू बिकॉज आय लाईक यू मी तुला मदत करतोय कारण की तू मला आवडतो हे तुमचं कारण आहे ते पुढचं ही वॉज व्हेरी प्लीज्ड दॅट यू हॅव पासड त्याला खूप आनंद झाला होता कारण तो पास झाला हे कारणने जोडले आय स्पोक टू हिज मदर मी त्याच्या आईला का बोललो कारण की तो घरी नव्हता सिन्स ही इज माय फादर आय रिस्पेक्ट हिम मी त्यांचा आदर का करतो कारण की ते माझे बाबा येतं हे तुमचं कारण आहे म्हणजे जर तुमच्या वाक्यात कारण की अर्थ येत असेल तर डोळे झाकून कारण की साठी कारण की साठी तुम्हाला रिझन सांगायचं कारण की इथपर्यंत हा टॉपिक झाला आहे मला असं वाटतं आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात नाऊन क्लॉज आणि ॲडजेटिव्ह क्लॉज याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम छो हे सांगितलं आहे म्हणजे कॉम्पॅक्ट मॅटरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आणि आज इथपर्यंत हा टॉ आपण टॉपिक घेतला आहे उद्या सकाळी मी मराठीचं आणि उद्या सकाळी मी याचं ट्रान्सफॉर्मेशनचं पुढचा पार्ट पूर्ण करतो आणि ट्रान्सफॉर्मेशनचा पुढचा पार्ट करून मग मी तुम्हाला तुम्हाला होकॅबरीसाठी थोडा वेळ पाहिजे ट्रान्सफॉर्मेशन याचा कंप्लीट करून घेतो नंतर जी नवीन बॅचेस जे एकशे शेहेचाळीस सत्तेचाळीस काहीतरी बॅचेस होत्या तर त्यांचं मी सोमवारपासून नंतर माझ्या माझ्या लेक्चरमध्ये मी त्यांचं ते पार्ट्स ऑफ स्पीच थोडं राहिले ते कम्प्लीट करून घेईल ठीक आहे धन्यवाद इतपन्न टॉपिक झाला आहे असेल अशा अपेक्षा करतो ओके okay, थँक्यू